नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेअर या शब्दाने सुरू होणारे प्रश्न कसे विचारायचे हे बघणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये रोजच आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारायचे असतात, जसे की माझी वही कुठे आहे, माझे हे कुठे ठेवले आहे, असे माझे ते कुठे ठेवले आहे, अशी बरीच प्रश्न इंग्रजीतून कशी विचारायची ते बघूयात. हे प्रश्न विचारण्यासाठी वेअर या शब्दाचा वापर करावा लागतो. वेअरचा अर्थ होतो कुठे. तर इथे मी काही मराठीमध्ये प्रश्न लिहिलेले आहेत. अशी बरीच प्रश्न आपण रोज विचारत असतो, तर अशा प्रकारचे प्रश्न इंग्रजीत कशी ट्रान्सलेट करायची ते आता आपण शिकूया. इथे पहिला प्रश्न आहे, माझे पुस्तक कुठे आहे. या प्रश्नात आहे यावरून हे लक्षात येते की हा प्रश्न वर्तमान काळातला आहे, म्हणजेच प्रेझेंट टेन्स मधला. अशा प्रश्नांना इंग्रजीत विचारताना वाक्यातील प्रश्नार्थक शब्द कोणता आहे तो प्रथम शोधावे. तर या वाक्यातील किंवा प्रश्नातील प्रश्नार्थक शब्द कुठे हा आहे. तर कुठे या प्रश्नार्थक शब्दासाठी आपण वेअर हा इंग्रजी प्रश्नार्थक शब्द वापरतो. इंग्रजीमध्ये प्रश्न विचारताना सुरुवातीला प्रश्नार्थक शब्द घ्यायचा असतो. मग इथे आपण वेअर हा प्रश्नार्थक शब्द सुरुवातीला घेऊया. त्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आहे. सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब. तर या प्रश्नामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे हे आहे. आहेसाठी आपण इंग्रजीमध्ये इज हे हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत. वेअर इज म्हणजेच कुठे आहे. तर काय कुठे आहे, माझे पुस्तक कुठे आहे. तर माझेसाठी इथे माय वापरायचे आहे आणि पुस्तकसाठी बुक हा शब्द आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. वेअर इज माय बुक. तर अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीमध्ये प्रश्न विचारू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, माझी बॅग कुठे आहे. या प्रश्नात देखील प्रश्नार्थ शब्द आहे कुठे, आणि कुठेसाठी आपण वापरतो वेअर. आता वेअर नंतर आपल्याला घ्यायचे आहे सहाय्यकारी क्रियापद. आहे या शब्दासाठी इज. वेअर इज म्हणजेच कुठे आहे. तर काय कुठे आहे, तर माझी बॅग. आता माझीसाठी आपण वापरतो माय आणि बॅग. त्यानंतर क्वेश्चन मार्क द्यायचा. वेअर इज माय बॅग म्हणजेच काय, तर माझी बॅग कुठे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, माझे घड्याळ कुठे आहे. यातही कुठेसाठी आपण घेणार आहोत वेअर. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज. आहेसाठी इज. वेअर इज. त्यानंतर माझेसाठी माय आणि वॉच. वेअर इज माय वॉच म्हणजेच माझे घड्याळ कुठे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, दवाखाना कुठे आहे. आपण जर एखाद्या नवीन ठिकाणी गेलो आणि आपल्याला तेथील काही ठिकाणे माहीत नसतील, अशा वेळेस आपल्याला कुणाला विचारायचं असेल की दवाखाना कुठे आहे, तर हेच आपण इंग्रजीतून कसे विचारणार. तर इथेही आपण कुठेसाठी वेअर. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहेसाठी आपण वापरणार आहोत इज. वेअर इज म्हणजेच काय, तर कुठे आहे. तर काय कुठे आहे हे विचारायचे आहे आपल्याला, तर दवाखाना. म्हणून आपण वेअर इज नंतर द हॉस्पिटल. वेअर इज द हॉस्पिटल म्हणजेच दवाखाना कुठे. अशा पद्धतीने तुम्ही इंग्रजीतून अगदी सहज प्रश्न विचारू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, तुझा पेन कुठे आहे. हा देखील अशाच प्रकारचा प्रश्न आहे. या प्रश्नात देखील वरीलप्रमाणेच आपण सुरुवातीला कुठे या प्रश्नार्थक वाक्यासाठी वेअर घेणार आहोत. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आहेसाठी इज. वेअर इज म्हणजेच काय, कुठे आहे. काय कुठे आहे असं विचारायचं आहे आपल्याला, तर तुझा पेन.
मग तुझ्यासाठी आपण काय वापरतो? युअर आणि पेन. व्हेअर इज युअर पेन म्हणजेच तुझा पेन कुठे आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, तुझी आई कुठे आहे. यात देखील कुठेसाठी वेअर आणि त्यानंतर आहे या सहाय्यकारी क्रियापदासाठी इज. व्हेअर इज म्हणजेच कुठे आहे. तर कोण कुठे आहे असं विचारायचे आहे आपल्याला, तर तुझी आई. मग तुझी आई आपण युअर वापरणार आहोत आणि आई म्हणजेच मदर. व्हेअर इज युअर मदर म्हणजेच तुझी आई कुठे आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, बस स्टँड कुठे आहे. एखाद्या नवीन शहरात किंवा गावात आपल्याला बस स्टँड कुठे आहे असे इंग्रजीतून विचारायचे असेल तर हेच तुम्ही कसे विचारणार. तर कुठेसाठी व्हेअर आणि नंतर आहेसाठी इज. व्हेअर इज म्हणजेच कुठे आहे. तर काय कुठे आहे? बस स्टँड. मग व्हेअर इज नंतर द बस स्टँड. व्हेअर इज द बस स्टँड म्हणजेच बस स्टँड कुठे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, माझा मोबाईल कुठे आहे. कुठेसाठी व्हेअर आणि व्हेअर नंतर लगेचच नेहमी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आहे म्हणून इज. व्हेअर इज माझा मोबाईल, यासाठी माय मोबाईल. व्हेअर इज माय मोबाईल. मित्रांनो, आज आपण व्हेअरचा उपयोग करून प्रश्न कसे विचारायचे हे पाहिले. तर हा पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे, याचे इंग्रजीतील ट्रान्सलेशन तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.